नमस्कार रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. देवानाम इदम आमनंती विनये कांतम कृतम चाक्षुतम हृदयनम इदम आकृतीम व्यतिकरे स्वांगे विभक्त विदः असं ते सदाशिवच म्हणतात. माझं शक्तिरूप ही माझी ऊर्जा आहे, माझं ऊर्जा स्रोत आहे. आणि अशा मूर्तिमंत शक्तिरूपाला आज आपण प्रतिभा आणि प्रतिमाच्या या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे. रसिक हो, आपण सगळे अत्यंत भाग्यवान आहोत, कारण पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला इथे आलेले आहेत. पण त्यांना प्रतिभा आणि प्रतिमाच्या या मंचावर आमंत्रित करण्याआधी पाहूया त्यांची एक चित्रफीत. गुजरातमध्ये जन्म झालेल्या डॉक्टर कनक रेळे यांचं बालपण शांतिनिकेतन आणि कोलकाता इथे गेलं. शांतिनिकेतनमध्ये असताना त्यांना कथकली आणि मोहिनी अट्टमची नृत्य पाहण्याची संधी मिळाली. या नृत्यांनी त्यांना त्यांच्या कलाभावनांना आकार देण्यास मदत झाली. 1966 साली नालंदा डान्स अँड रिसर्च आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालय या संस्था स्थापन केल्या. नृत्याची आवड असणाऱ्या नृत्यप्रेमी मुलींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी नालंदा केंद्राचं शुल्क देखील कमी ठेवलं. त्यामुळे आजही दुर्मिळ भागातील मुली नृत्य शिकून आपल्या गावामध्ये नृत्याची शाळा सुरू करतात. नालंदा ही संस्था उभी करण्यासाठी डॉक्टर कनक रेळे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वयाच्या 7व्या वर्षापासून गुरुकुल पांचाली करुणाकर पणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथकली शिकत होत्या. त्यानंतर अनेक वर्षांनी डॉक्टर कनक रेळे यांनी कलामंडलम राजलक्ष्मी यांच्याकडून मोहिनी अट्टमची दीक्षा घेतली. संगीत नाटक अकादमी आणि नंतर फोर्ड फाउंडेशनच्या अनुदानाने आपल्या आवडीच्या मोहिनी अट्टम या विषयाचा सखोल अभ्यास केला. भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये PhD करणाऱ्या डॉक्टर कनक रेळे या पहिल्या अभ्यासक आहेत. तर पाहूया डॉक्टर कनक रेळे या प्रतिभावंत कलाकाराची प्रतिभा, प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात. आता मी मंचावर आमंत्रित करते आहे गुरुवर्य पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे यांना. स्वागत आहे मॅडम. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत, प्रतिभा आणि प्रतिमाचे सगळे प्रेक्षक, आमची टीम, की तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी आणि प्रेक्षकांशी आज गप्पा मारायला प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये आलात, त्याबद्दल मी मनापासून. प्रतिभा आणि प्रतिमा कितीतरी केलेल्या आहेत, होमली वाटते मला. वा, हे तर या कार्यक्रमाचंही भाग्य आहे की त्या वेळेला किती 35 वर्षापूर्वी मी आलेले. नव्याने करतानाही आपण येत आहात, खूप आनंद वाटते मला. हो, मला म्हणजे आपल्याबद्दल अभ्यास करताना पूर्वाश्रमीचा बालपण शांतिनिकेतन मध्ये मामाच्या घरी कलकत्त्याला, थोडस त्याच्याबद्दल सांगा ना. मी अगदी लहान होते, माझे वडील खूपच लवकर वारले, मी फक्त कायतरी 8-9 महिन्याची होती. मग माझ्या मामांकडे गेले आजोळ्यात आणि तिकडे मला, मी तिकडे होते आणि माझे मामा खूपच प्रख्यात पेंटर होते. वा. आणि त्यांची तालीम होती शांतिनिकेतनला आणि त्यावेळेस तिकडचे जे गुरु होते ते नंदलाल बोस, आता आपले अगदी दिग्गज पेंटर. हो. आणि नंदलाल बोस कडे तो माझ्या मामा शिकायचा आणि माझे वडील वारले. आई खूप छोटी होती, तिला इतका धक्का बसला की शी लॉस्ट हर सेन्सेस. मग तेव्हा काय झालं की ते नंदलाल बोसनी माझ्या मामाला विचारलं की अरे तू इतका का, इतका म्हणजे तुला काय झाले काय, तू का पेंटिंग करत नाही, असं इतका तुला दुःख काय आहे. तर सांगितलं की माझ्या बहिणीचं असं असं झालं, मग तुझ्या बहिणीला इकडे घेऊन ये. ठीक आहे. आणि इट वॉज रिअली शांतिनिकेतन. आणि त्यावेळेस इतका इतका सिम्पल होता, इतका इतका सुंदर होता, सुरेख होता. आई बरोबर मी पण गेले तिकडे, आजी पण आली, माझी आजी आली, सगळे आले आणि आम्ही तिकडे एक सुंदर छोटासा घर घेतला. अँड आय टेल यू, जे मुक्त वातावरण पाहिजे एका लहान मुलाला ते मला मिळालं. बिकॉज टागोर म्हणायचे रोबी ठाकूर, ही वॉज कॉल्ड रोबी ठाकूर. आय स्पीक व्हेरी गुड बांगला, आय कुड रीड ऑल्सो, आय नाव डेज आय डोंट राईट, प्रॅक्टिस गेली माझी. तर ते होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मुलं जे आहेत त्यांना अगदी अगदी मुक्तपणे त्यांना धावून द्या.
त्यांना कोंडून ठेवू नका. यू कॅनॉट कीप देम इन टू रूम्स अँड ऑल दॅट. त्यांना बसून काय करायचं, ते काय शिकतील, त्यांना तिकडे जाऊन दे, ते सगळे पक्षी बघतील, सगळी झाडं बघतील, फुलं बघतील, तिकडनं शिकून येतील. आणि ते अजून पण ते रवींद्र संगीत व्हॉट एव्हर दे से आय स्टील सिंग दोज सॉंग्स. त्यावेळेस मी शिकले, अजून पण मी म्हणते आय अंडरस्टँड बांगला व्हेरी वेल. अँड दॅट वॉज इट, दॅट वॉज अ ते व्हॉट एव्हर वॉज दॅट इन्स्टिंक्ट. तिथे जे माझ्या जे इन्स्टिंक्ट होतं, माझ्या मनात जे होतं, आय डोंट नो एव्हरीबडी, माझी आई सांगायची, माझी आजी सांगायची आणि दुसरे पण सगळे सांगायचे. मी 1.5 वर्षाची होते, म्हणजे 1.5 वर्षाचं मूल जेमतेम चालायला लागते. तर माझ्या एक इन्सिस्टन्स, आय युज टू बी व्हेरी हेडस्ट्रॉंग इट सीम्स, बरं, खूपच हेडस्ट्रॉंग होते. आणि ते एकच म्हणजे रुटीन होतं की सकाळी उठायचं. आय नेव्हर गॉट अप लेट, इवन एज अ चाइल्ड आय वुड गेट अप अर्ली. आय मला एक आंघोळ घालायची माझी आई, तर केस खूप सुंदर होते माझे केस, आणि केस अशी बांधायची आणि टिळा लावायची, मी अशी दाखवायची अशी हे मला पाहिजे. आणि नंतर दार बंद करायच्या माझ्या खोलीच्या, आणि तिकडे रेकॉर्ड प्लेयर असायच्या, त्यावेळेस रेकॉर्ड प्लेयर्स होते, आता जे आहे ते असं करून चालवायचे. मला इतकं हसू येते, तर ते रेकॉर्ड प्लेयर आणि त्याच्यावरती गाणी, ते आपल्या डिस्क, बरोबर, पूर्वीचे जे डिस्क होते ना, हो, हो, तर ते डिस्क. आणि एकच गाणं मला पाहिजे ज्युथिकारेचा, नाचुंगी मैं तो नाचुंगी गिरधर आगे नाचुंगी. आणि त्याच्यावरती माझी आई म्हणते, माझी आजी म्हणायची, इतका सुरेख ठेका मारून मी नाचायची. वा. आणि त्यावेळेस कसं असायचं, असं केलं हे केलं तर ते स्लो व्हायचं, असं केलं तर फास्ट व्हायचं. तर त्याने एक्सपेरिमेंट केलं की असं केलं, जशी स्पीड कमी झाली माझे पाय कमी झाले, पण देर वॉज नो ब्रेक इन द रिदम. विलंब, मध्य, सगळं त्यावेळी वेळेला पायात होता, त्यावेळेस पायाचे पाय पाळण्यात असं झालं. तर तेव्हा सगळे बघायचे आणि सगळे येऊन, आणि कुणी माझ्याकडे बघायचं नाही, जर बघायला लागलं तर किंचाळायची नाही, कशाला मला माहित आहे विचारू नका. पण ते सगळं झालं आणि त्यावेळेस सगळे यायचे, सगळे ही मुलगी फक्त नाचायला जन्मावली आहे, बरोबर, बघा तुम्ही बघा ही नाचेल, ही नाचेल. कथकली पहिल्यांदा तिथेच पाहिलं, दिस इज डाऊटफुल, मी सांगते मी पाहिलं. माझी आई म्हणते चल कुठे आहे तसं कथकली, तू कुठे पाहिलंस, अरे मम्मी मी पाहिलेलं, मला माहित आहे, मला असे असे करायचे ते सगळं काहीतरी घातलेलं. नाही तू बघितलं नाहीस, ओके ते जाऊन दे. पण ते जे मला मिळालं, आणि टागोरांचं जे तिकडच्या शिकवणी होती सगळं होतं, अँड आय युज टू रन फ्री. वा. फ्री. आणि माझा एक गडी असायचा आणि ते माझ्यासाठी ठेवलेला आजीनी, त्याचं नाम हरिपोदो. तो हरिपोदो माझ्या बरोबर माझ्या पाठीपाठी विचारात लंगडत धावायचा आणि मी इकडे जायची तिकडे जायची. तिथेही हरी होता. हा. आणि काय झालं, काय ऍक्च्युली आय हॅव सीन, मी बघितले एवढे मोठे मोठे सर्प आणि हे, तर ते मी नाही सांगायचे. तर तो मला हरिपोदो म्हणायचा बांगलामध्ये, किच्छू तुम्हाला कोरबे ना, तुला काहीच करणार नाही, किच्छू कोरबे ना, तुम्ही त्या तुम्ही किच्छू कोरबे ना, तुम्ही बोलबे ना, तू पण काही करू नकोस, तू बोलू नकोस. तर मी बोलायची नाही, मी अशी उभी राहायची आणि आरामशी निघून जायचे. आय हॅव सीन सो मेनी थिंग्स, स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स, बापरे इच्छू. तर हे सगळं बघितलं आणि ते जे मला जे मिळालेलं आहे, आणि टुडे वॉज आय सिंग रवींद्र संगीत. एक ना वाचलेलं होतं मी, म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या आश्रमाबद्दल, की डोंगराच्या विशाल काय भुवयांवरती भला मोठा सूर्योदय व्हायचा, त्याचं लाल केशरी तेज ही मुलं मनात साठवतात, म्हणून मनाचा तितकाच मोठेपणा त्यांच्याकडे आहे, कारण डोंगराच्या भुवयांवरती सूर्योदय पाहिला. मी सांगते, आम्ही राहायचो इथे, आमच्या आम्ही राहायचो आणि पलीकडे त्या बाजूला दूर दूर मला डोंगर दिसायचे, तिकडनं सूर्य उगवायचा. इट वॉज सो ब्युटिफुल, आय टेल यू, मी जे पाहिलेलं आहे. आणि हे जे आर्टिस्टिक ट्रेंड माझा आहे. आणि दुसरी गोष्ट, शांतिनिकेतन मध्ये यू वेर इंडिपेंडंट, बरं, अगदी इंडिपेंडंट, स्वावलंबी अगदी. आणि ते रवी ठाकूर सांगायचे की मुलांना कोंडून ठेवू द्या आणि त्यांना जे त्यांची त्यांना जे करायचे असेल ते करून द्या, ते नाचतील, गाणं म्हणतील, जे काय करतील त्यांना करून द्या. पण फ्रीडम. पहिली नृत्यकला शिकलात ती कथकली होती ना. हो, पण दॅट इज तिकडनं नंतर काय झालं, हे आले
आपले वर्ल्ड वॉर आलं, वर्ल्ड वॉर सेकंड आलं आणि सगळे पळाले तिकडनं, तिकडे राहू शकलो नाही. मुंबईला आलो आम्ही, वी आर फ्रॉम मुंबई, मुंबईला आलो आम्ही. मुंबईला आलो आणि तेव्हा ते जे होतं, मला इतकं, माझी आई म्हणायची की तू रडायचीस की मला परत जाऊन दे, मला परत जाऊन, मला इकडे आवडत नाही. त्यावेळेस ना ती आई शोधत होती की बाबा ही जी परंपरा आहे, रोबी ठाकूरची परंपरा आहे, असं काय तरी इकडे शाळा आहे का? आणि एक शाळा होती आणि ती होती पीपल्स ओन स्कूल. बरं, तर ते पारसी कपल चालवायचे पण ते लोक तिकडनं झालेले, शांतिनिकेतन वरनं आलेले, पारसी होते तर ते शांतिनिकेतन वरनं आले. तर आई शोधत शोधत गेली तर त्याने सांगितलं की जर तुझ्या मुलीला माझ्याकडे आण ना, आमच्याकडे आण, सेम परंपरा इज गोइंग ऑन. तर मी तिकडे गेलेले, मला आवडलं तिकडे, मला असं वावडलं की काहीतरी छान आहे तिथे. आणि तिथे म्हणजे कसं सांगायचं आता की त्यावेळी सर तिथे नृत्याचा खूप होता, शांतिनिकेतनमध्ये नृत्याचा किती होता, पण मला अगदी क्लिअरली आठवते की त्यांचे मुवमेंट्स मला खूप ऑड वाटायचे. बरं, आणि आई मी इथे आले आणि माझी आई म्हणाली की ही मुलगी म्हणजे नीट चालत नाही, चालते तर अशी अशी करून चालते, तिचं काय करायचं? तेव्हा माझ्या शाळेतून तिला सांगितलं की वी थिंक शी इज अ डान्सर आणि तुमची मुलगी डान्स करते आणि तिला म्हणजे त्याच्यातच तुम्ही टाका. आणि त्यावेळेस एक अशी म्हणजे अनाउन्समेंट झाली आमची शाळेत की एक डान्स ड्रामा करायचे. आता तुम्ही कदाचित ऐकलं असेल की नाही माहित नाही, पण ते गुजराती पब्लिक विल नो, देर वॉज अ सॉन्ग रायटर, म्युझिक, एव्हरीथिंग अविनाश व्यास. खूप मोठा माणूस होता, बिलकुल खूप मोठा माणूस. आय वॉज व्हेरी क्लोज टू हिम. अविनाश व्यास आणि त्यांच्या मिसेस, त्यांना पटायचं नाही पण त्यांच्या मिसेस आमच्याकडे म्युझिक टीचर. बरं, आणि अविनाश भाईचे जे जे नवीन नवीन जे लिखाण असायचे बसुमतीबेन आमच्याकडे आणायचे. भाग्यवान होती. आणि ते होते तर ते अविनाश भाईचे जे गाणी आहेत, जे ऑलमोस्ट ऑल द गुजराती आर सिंगिंग, ते सगळे मला माहित आहे. आणि हे करत असताना त्यांनी एक सुंदर डान्स ड्रामा लिहिला. बरं, आणि गुजराती मध्ये म्हणते दादी मानी दिकरी, म्हणजे आजीची मुलगी, आजीची मुलगी. इतका सुंदर होता, मजा होती त्याच्यात, परी यायची आणि अगदी म्हणजे इट वॉज आउट ऑफ दिस वर्ल्ड. तर अनाउन्समेंट झाली की दोज वॉन्ट, म्हणजे ज्यांना ज्यांना डान्स शिकायचे, डान्स करायचे असेल या पुढे, तर मी पहिली गेले. तर माझ्याकडे बघत होते की कुठून ही मुलगी आली, आय वॉज व्हेरी स्मॉल. तर त्यावेळेस काय झालं की एक दुसरे एक होते योगेंद्र देसाई, डान्स डिरेक्टर होते सगळे आणि वॉज व्हेरी क्लोजली असोसिएटेड विथ आशा पारेख अँड ऑल दिस पीपल. तर ते योगेंद्र देसाई अँड हिज सिस्टर वर गोइंग टू डायरेक्ट दिस डान्स ड्रामा फॉर चिल्ड्रन. बरं, तर ती अनाउन्समेंट झाली तर मी गेले. मला काय जास्त काय आठवत नाही, पण त्या मध्ये तुम्ही नाचा, कुठे दुसरे कुठे मी. इतका सुंदर म्हणजे त्यांनी दाखवला. तर त्यांनी हळूहळू नंतर काहीतरी बोलत होते, मग योगेंद्र भाईनी मला बोलवलं आणि बसले माझ्या समोर. आणि तुझ्या आईचं नाव काय आहे? वडिलांचं नाव विचारा. ही वॉज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माय फादर. ओ, वडिलांचे मित्र होते. तुझ्या आईचं नाव काय? सगळ्या मधुरीबेन. असं तिला सांग, योगेन मामानी तुला नमस्कार पाठवले. तुम्ही आईला जाऊन विचारा, हा योगेन मामा कोण निघाला, कुठून आला, कोण आहे? ती पण तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि नंतर योगेन भाई झाले. आता आय वॉज सिलेक्टेड, मी मला सिलेक्ट केलं. तर योगेन भाई म्हणाले की हा सगळ्यांना एक कदाचित एवढा पण असेल की मधुरीबेनची आणि शिवदास भाईची मुलगी आहे, तर आपण तिला पुढे करूया. पण तसा नव्हता. योगेन भाई म्हणजे आमच्या गुजराती मध्ये अशी म्हण आहे की पुत्रांना लक्षण पारणामा, पारणात ना पुत्राचे लक्षण. तसं म्हणजे माझ्या केसमध्ये झालं. अँड दॅट इज द टाइम दे हॅड अनाउन्स दिस गर्ल इज गोइंग टू बिकम अ डान्सर. तिकडनं पाठीवळून बघितलं नाही, मोठे गुरु मिळाले करुणाकर पणिकर. हो, त्यांचं आता विचारणारच होते, गुरु कोण आपले? गुरु करुणाकर पणिकर. त्यांचा कथकली मध्ये अशी अशी प्रथा आहे, सिस्टम आहे की पुरुषच स्त्री वेशम करतात, नो वुमन डान्सेस. म्हणून ते पांचाली. पण ते पांचालीचा जे कॅरेक्टर होता ते इतके सुरेखपणे करायचे की सगळे बायका तिकडे बसून रडायचे. बरं, पांचालीचा दुःख काय होता तर ते एक खूप सुंदर महाभारताचा सीन आहे. तर तिथे कृष्ण जात आहेत टू टॉक ऑफ पीस, कृष्ण दूतन म्हणतो, दूतन कथकलीमध्ये. तेव्हा पांचालीला इतका वाटते की तू कशा काय जातोस, तू माझा भाऊ आहेस, तुझ्या भावानी माझं रक्षण केलं पाहिजे. आणि अशी
केस ओढून दाखवते की बघ आजपर्यंत हे काय केस बांधले नाहीये. बरोबर. मी शपथ घेतली आता हे केस बघ माझे आणि जा आता यू गो अँड टॉक ऑफ पीस. ते तसं आहे तर कृष्ण पण इतके तळमळतात त्यावेळेस सांगतात की माझी बहीण तू रडू नकोस तू रडू नकोस. ते त्यांना माहितच होता काय होणार आहे. होणार आहे. बरोबर. त्यांना सगळं माहित होता. सर्व व्यापी होते ते. तर ते हे गुरुजी करायचे तर सगळे इतके रडायचे तर त्यांचा नाव होता. तर कुणालाही जाऊन मी सांगितलं मी करुणाकर पणिकरची शिष्य आहे. तू पांचाली पणिकर. यो पांचाली पणिकर दे वुड आस्क मी. आय लर्न ऑल द कथकली ॲट हिज फीट. आज अँड टुडे आय एम डान्सिंग मोहिनी आटम. मोहिनी आटम इज ऑल्सो फ्रॉम केरळ. केरळची सुंदर सुंदर काय म्हणेन मी इट्स अ गिफ्ट टू द वर्ल्ड. मी ना माफी मागते आपली कारण ह्याच्यावरती आपल्याला इतकं बोलायचं आहे. ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग आपण परत गप्पांना सुरुवात करूया. भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे यांच्याशी. मॅडम आपण सांगत होतात आपल्या गुरूंच्या जेव्हा आपण छत्रछायेमध्ये आलात आणि त्यांच्याकडनं शिक्षा प्राप्त करत होतात त्यावेळचा एखादा अनुभव कथकलीसाठी जेव्हा आपण. ते कथकलीचे गुरु होते आणि ते स्त्री वेशमकार होते. तिकडे केरळमध्ये काय आहे की पुरुष वेशम स्त्री वेशम पण पुरुषच स्त्री वेशम करतात. बरोबर. नो वुमन डान्सेस. बायका डान्स करत नाही. आय एम अ रॅरिटी. यू आर द फर्स्ट वुमन. फर्स्ट वुमन टू टेक अप कथकली. येस. तर ते गुरुजी होते ते बस इतके म्हणजे स्त्री वेशमसाठी तुम्हाला सांगितलं की म्हणजे बायका रडायच्या म्हणजे युज टू डू पांचालीचा रोल करायचे. तर ते मुंबईला आले. मुंबईला मायग्रेट झाले आणि कुणीतरी म्हणजे यु नो त्यांचे जे जावई होते ते पण ते मला आधी शिकवायचे गुरु राघवन नायर. बर. त्यांचे जावई आणि ते राघवनजींनी येऊन माझ्या आईला सांगितलं माझ्या फॅमिलीचं सांगितलं की माझे गुरु आलेले आहेत. माझे सासरे पण आहेत पण माझे गुरु आधी आहेत आणि इथे आलेले आहेत मी घेऊन येऊ का. आम्ही गेलो ना त्याप्रमाणे माझ्या आईला माहीत होता. त्यांना अशी असं ताट दाखवायचं त्याच्यावरती नारळ ठेवायचं ते सगळं दाखवलं ते गुरुजींना दाखवला. मला सांगितलं की मी बोलवते तेव्हा तू बाहेर यायचं नाहीतर आम्हाला परमिशन नव्हती. आणि गुरुजींचे पाय पायाला जा आणि तुझ्या डोकं टिकव. मी गेले गुरुजींना बघितलं. गुरुजी मला असं होतं काय दाढी बिडी असेल काय असेल आय डोंट नो ट्रेमेंडस इमॅजिनेशन आणि क्लोज कट हेअर पक्का अगदी नखरा काही नाही असे बसलेले. मी जाऊन पाया पडले आणि हळूच मला माझ्या चेहऱ्याला असं बघितलं हम करेगा वो तुम करेगा करूंगी. त्यांनी मला दाखवलं. आता छोटासा दाखवते की त्यांनी अच्छा श्रृंगार करून दाखवलं. हे दिस इज नाईस. मजा आली मला. वा मला म्हणे की करुणा करुणा मी पण केला. ते बघत राहिले माझ्याकडे. लगेच राघवनजीकडे वळले आणि सांगितलं आता ही मुलगी ना तुझी स्टुडंट नाही ही माझी स्टुडंट. वा बस तेव्हापासनं जे माझा सुरू झाला. इतके रागीट होते त्यांच्या पाठी. आम्ही ना मुलांना खिकी खिकी खी करून हसायचो आणि महादुर्वासा पण महादुर्वासा कळलं. हे सगळं झालं पण जे मी त्यांच्याकडे शिकले माझा एकच गुण होता. मला वाटतं आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट टुडे. मी कधीही गुरुजींना क्रॉस केलं नाही. कधीही नाही. गुरुजीने सांगितलं बस तुम्ही खाली बसायची उठ तुम्ही उठायची. वा कशाला ते मला माहिती विचारू नका. सगळेच मला विचारतात की आय एम व्हेरी हेड स्ट्रॉंग. तुम्ही मला सांगितलं की तू उभी राहा तर मी उभी राहणारच नाही. असे अति म्हणजे माझे हसबंड यजमान ते सांगतात की म्हणजे आणि माझी आई सांगायची की इतकी हेड स्ट्रॉंग कोणाला ऐकायची नाही ती कशी काय गुरुजीला ऐकून घेते. काय होता तुम्ही मला विचारू नका. बट दॅट वॉज वन थिंग. माझ्या एकच माझ्या होत मला गुरुजींसारखा नाचायचा आहे. वा बस मला दुसरं काही करायचं नव्हतं. खरंय. आणि अगदी त्यांची स्टाईल धरली. आज केरळची जे माणसं त्यावेळीच्या त्या तर कोणाला गुरु करुणाकर पणिकर त्यांचा काय नृत्य होतं कोणाला माहीत नाहीये. स्त्री वेशम
पण ज्याने बघितलंय तर ते एक आपले एक मोठे इकडे दिग्गज गुरु होते पार्वती कुमार. हो गुरु पार्वती, मी भाग्यवान आहे, मला त्यांच्याकडनं शिकण्याचं भाग्य मिळालं. पार्वती कुमार वॉज माय गुरु स्टुडंट. ओ गुरुजींचे स्टुडंट होते आणि मोठा प्रोग्राम होता एनसीपीए मध्ये. गुरुजी वारलेले तेव्हा आय वॉज डुईंग कथकली दॅट डे. मी मोहिनीअट्टम पण करायचे पण एनसीपीने सांगितलं तू कथकली कर, तर मी कथकली करायचे. यतीन दॅट इज माय हजबंड, ते असे इकडे बसलेले आणि पाठी दादा होते, दादा दादाच म्हणायचं, दादा होते आणि कितीतरी मुलींना घेऊन आलेले आणि ते सगळं हे बघा मुलींना बघा, तुम्ही मला विचारता ना माझा गुरु कसा करायचा, हे बघा हा हा माझा गुरु आहे, अगदी माझ्या गुरु सारखी करते, अगदी करते. दॅट वॉज द कॉम्प्लिमेंट, काय आहे की मी गुरुजी सारखी आहे म्हणजे अगदी दिसते पण त्यांच्या सारखी. दिस इज समथिंग. आज माझी शिष्य आहे, माझे 2-3 आहे ना, त्यांना सगळे सांगणार तुम्ही कनकताई सारखे दिसतात, बट देर इज नो रिझेम्ब्लन्स. पण ऍटिट्यूड आणि जे उभा राहायची तऱ्हा, हे जे बघायची तऱ्हा, ते गुरुजींसारखा मी धरलेलं आहे. बरोबर आहे. आणि असे म्हणजे क्वचित कोणाला असे आशीर्वाद असतात, क्वचित. आज पण मी तुम्हाला सांगते, गुरुजी जात होते, खूप आजारी होते, माझा लग्न झालेला, माझा मुलगा झालेला, आय हॅड बिकम अ व्हेरी फेमस डान्सर आणि ही वॉज व्हेरी इल आणि ही वॉज रिटायरिंग. मिसेस नेहमी बिचारे तिकडे केरळमध्ये असायच्या. तर गुरुजी म्हणाले आप भूत होगे आप घर जाके रहेगा. तर गुरुजी जरूर आम्ही त्यांना सेंड ऑफ दिलं आणि ते नंतर गेले आणि आजारी झाले तर परत आले. तर मी डॉक्टरांकडे त्यांना घेऊन गेले आणि सांगितलं, जाता जाताना जात होते परत, त्यांनी मला एक मोजकं दिलं. बरं, त्यांची ते धोती असते ना, त्यांची रुंड, त्याच्यात बांधलेला धोतो, ये लो. गुरुजी क्या है, अभी ये तुम्हारा है. व्हॉट इज इट, मी उघडला त्यांच्या फुल कथकली कोपर, वा हे घालतात ना ते, आज माझ्याकडे ते आहे. आणि माझ्याकडे मी जास्त ना जास्त ठेवत नाही, कपडे पेक्षा मौल्यवान आहे. आता ते एका एका खणात आहे आणि त्या खण म्हणजे चांगला रुंद खण आहे. वरती माझे आताचे माझे एक कॉस्ट्युम सगळं आहे, खालती हे गुरुजीचा कोपम आहे. आणि मी सांगते मी माझी माझी म्हणजे मला माहीत आहे तिकडनं ना आशीर्वादचे ना मला नेहमी नेहमी मिळतात. मी ना कुठेही गेले, आज पण आले ना, आधी याचा नमस्कार करून मी आले. गुरुजी मी जाते, छान सुचलंय म्हणून सांगते. तुम्ही म्हणालात ना की तुम्ही उभ्या राहिलात सादरीकरणाला, की दादांसारखे त्यांचे शिष्य गुरु पार्वती कुमारांसारखे शिष्य आपल्या शिष्यांना म्हणायचे बघा माझा गुरु समोर आहे. तुम्ही म्हणालात की तुमच्या शिष्या ज्या आहेत, ज्या तुमच्या पट्ट शिष्या आहेत, ज्यांच्यावरती तुमचे आशीष आहेत, त्याही तुम्हाला नाचताना असं वाटतं की इतर मुलं म्हणतात बघा त्यांच्या गुरु आहेत. आपण हे जे सांगितलं की गुरु सदृश्य दिसणं हा गुरु शिष्य परंपरेचं हे किती उत्तम उदाहरण आहे. पण मला इथे थोडासा उल्लेख करायचा आहे, नृत्यात तर नैपुण्य आहेच, म्हणजे त्याला तुम्ही अकॅडमिक एक्सलन्स दिलात नृत्याला, पण स्वतःचा तुमचा अकॅडमिक एक्सलन्स हा प्रचंड आहे. म्हणजे LLB, मग परदेशात जाऊन इंटरनॅशनल लॉ, त्याच्याबद्दल थोडस सांगा ना, मग डॉक्टरेट. असं होतं, माझी आई म्हणायची आणि माझ्या फॅमिली, आय शुड नॉट से, आय शुड नॉट बोस्ट, असं होतं की त्यांच्या अगदी हाय लेवलचा आणि त्यांचा म्हणजे मुलींना अगदी खूपच सगळी फ्रीडम, तुला जे करायचं असेल ते कर. वा, आय वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट. येस, आय डीड लॉ. या आणि असं म्हणजे इन्सिस्टन्स होता, तू डान्स करशील कर, पण अकॅडमिक करिअर सोडायची नसते. बरोबर. सो आय वेंट इन टू लॉ. लॉ गेव मी अ लॉट ऑफ टाइम टू डान्स, इज इट नॅचरली. लॉ कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची मी शिष्या आहे आणि सकाळची असायची, मग ते तिकडे जाऊन नाचायचा नंतर. त्यानंतर आय वॉज ऑलरेडी मॅरिड ऍट दॅट टाइम. खूप लवकर झालं ना, खूप लवकर, त्याच्याबद्दल नंतर बोलूया आपण. आता हे तर ते लॉ मध्ये करायचे, मी याच्यासाठी मी सगळं शिकायचे सगळं करायची आणि त्याचं जे माझ्या जे ब्रेनचं जे वळण झालं अनालिटिकल आणि ग्रेट, अगदी आय गो टू द पॉइंट, दॅट इज व्हॉट लॉ टॉट मी. आय टूक सनद, माझ्याकडे सनद आहे, मी बार काउन्सिल झालेली आहे आणि सनद आहे माझ्याकडे. फॉरेन मध्ये मी इंटरनॅशनल लॉ केला, इन अ होल ग्रुप ऑफ बिग मेन आय वॉज द ओनली गर्ल अँड ओनली व्हेरी यंग आय स्टूड फर्स्ट स्टेप. ग्रेट. तर हे सगळं केलं, सगळं झालं, मी परत आले पण मन होता फक्त नृत्यात. मला नोकरी पण टाटांनी ऑफर केली, टाटांनी खूप मोठी, कारण इंटरनॅशनल लॉ करून आले ना, त्यांची एअरलाईन होती.
एअर इंडिया त्यांची होती आणि जे आर डी टाटा आणि माझे काका म्हणजे अगदी नेक्स्ट डोर राहायचे ओव्हर देअर. तर काकाने सांगितलं की ही मुलगी करून आलेली आहे, माझी नीस आहे. जे आर डीने सांगितलं काय इंटरनॅशनल लॉ करून आली, तिला माझ्याकडे पाठव, मी नोकरी देतो तिला. बिकॉज इंटरनॅशनल लॉ दे वर रनिंग एन इंटरनॅशनल करिअर. Correct, and that too in Manchester University. Yeah, the Manchester yeah. University, it was a very, very famous course. Yes. तर ते मी करून आले, ते सगळं झालं. काकाने सांगितलं की जीआरडी इज गिव्हिंग युअर जॉब, तुला देतात जॉब, जर तू कर. व्हॉट टू डू नाऊ, आय डिंट नो एनिथिंग. शेवटी यतीन, दॅट्स माय हजबंड, की आज मी काही तुला घ्यायचं नाही आहे का, म्हणून नाही घ्यायचं. तुला काय करायचं, आय वॉन्ट टू डान्स. द वर्ल्ड वॉज शॉक्ड, आय वॉज नॉट शॉक्ड, कारण त्या अगदी अगदी म्हणजे हिम्मत होती माझ्यात. मी सांगितलं मला डान्स करायचा आहे, पण मी एक त्यांना सगळ्यांना एक वचन दिलं, मी जे काय करेन आय विल ब्रिंग क्रेडिट टू द फॅमिली. वंडरफुल, दॅट्स ऑल आय डिड. आय स्वेअर आय डिड दॅट. येस, आय टोल्ड माय हजबंड, माय मदर वॉज अरे तू काय करतेस, काय बेडी झालीस का, हे बरे एवढा जे आर डी टाटा तुला हवा, तर मी प्लीज आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. मग तुला काय करायचं आहे, तुला डान्स करायचा आहे, डान्स करायचा आहे. मग तूच मला शिकवलास डान्स, तूच मला सांगितलंस की डान्स कर तू. हो बरोबर, पण नाही तू आता अशी बोलू नकोस. तर म्हणजे फक्त तुला काय भीती आहे, कारण तुझी काय करिअर तिकडे असेल, इकडे काय करिअर. ऑल राईट, आय एम गिव्हिंग युअर प्रॉमिस, यू विल बी प्राऊड ऑफ मी वन डे, दॅट्स ऑल दॅट आय से. द डे आय गॉट माय पद्मश्री, त्यावेळेस पद्मश्री होतं आणि दुसरे अवॉर्ड झाले, माय मदर वॉज इन टीअर्स, शी वॉज सॉबिंग, शी सेड यू हॅव फुलफिल्ड युअर प्रॉमिस. म्हणजे ब्रेकची वेळ झाली नसती तर माझा हातही असा वर आला नसता, मीही ऐकत राहिले असते. एक छोटीशी विश्रांती घेऊया. आत्ताच मॅडमनी सांगितलं की त्यांच्या आई म्हणाल्या की मला तुझा अभिमान वाटतो. अहो, त्यांनी जन्मतःच नाव कनक ठेवलेलं होतं, विशुद्ध सोनं. या विशुद्ध सोन्याशी आपण भरपूर गप्पा मारणार आहोत, पण एका अल्पशा विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये, आणि आपण गप्पा मारतोय पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे यांच्याशी. मॅम, आपल्या बोलण्यातनं आता दोन तीनदा सरांचा उल्लेख आला, मला विचारायचंच होतं त्यांच्याबद्दल. लग्न खूप लवकर झालं, प्रेमविवाह होता. यतीन सरांबद्दल थोडस सांगा ना, आणि तुमच्या कुटुंबाबद्दल. यु नो हाऊ आय मेट हिम, ही वॉज अ व्हेरी फेमस क्रिकेटर अँड ओपनिंग बॅट्समन. वा, he represented our college, that is Wilson College and Bombay University. But then he went ahead and he represented India also. Really? And and he was an opening batsman. Wow. And Bapu Nadkarni and Tanja Manager. He was younger to Bapu Nadkarni. But they also hota, and he was in Wilson College, I was in Wilson College, ami bhetlo tithe. And very open family. Rele family is a very open family. जे कोणी आला, तुला आवडली ती कर लग्न. हिज ग्रँड मदर वॉज अला, आजी होत्या आमच्या. आजीना दाखवायला घेऊन केले, नॅचरली घाबरलेले. आजीना दाखवायला घेऊन आजी माझ्या डान्स बघायला आल्या, बसल्या आणि इतका आवडलं त्यांना. आणि मग जाऊन म्हणतात मला न देवी दिसली. वा. आणि नंतर सांगितलं कर, ही मुलगी खूप चांगली आहे, कर तू लग्न. त्यांनी यतीनला सांगितलं, मोकळा मोकळा रस्ता होता, कुणी नाही, त्याचा अगदी बसत आमचं लग्न झालं सगळं. आमच्याकडे काही काही फ्रिक्शन्स नाहीच आहे. आणि इफ यू सी अवर फॅमिली, आता आमचा जे परिवार आहे सगळे आहेत, पारसी, ख्रिश्चन्स, मुस्लिम, काय नाही आहे आमच्या, गुजराती, रिलिजियन्स. इट इज मिनी इंडिया, इट इज मिनी इंडिया, सगळेच आहेत आमच्याकडे. आणि आमच्या आम्हाला काही हे नाहीच आहे, कोणाला काही नाही. दिस इज भारत विच इज व्हॉट आय से. पण विचारांची म्हणजे ही जी कक्षा इतकी ग्लोबल आहे ना, इतकी रुंदावलेली आहे ना, त्यामुळेच कलेची पाळमुळे इतकी घट्ट रुजलेली आहेत. आपण मोहिनी अट्टम कडे येऊया. हा, दॅट्स माय ड्रीम. हो, दॅट्स माय ड्रीम. खरं आणि ते ऍक्सिडेंटल होतं. व्हेरी वेल नोन कथकली आर्टिस्ट, स्त्रीवेशम, आय वॉज डुईंग स्त्रीवेशम, यू अंडरस्टँड दॅट. आणि लोकल मल्याळी झाले माझ्याकडे आणि सांगितलं की मॅडम, वी वॉन्ट टू स्पीक विथ यू. ते बोलतात त्याप्रमाणे. हो काय म्हणा ना, प्लीज सिट डाऊन. तर मला म्हणे की यु नो देर इज वन लेडी हु इज कम फ्रॉम केरळ अँड शी इज टीचिंग मोहिनी अट्टम. सो आय सेड आय हर्ड ऑफ इट. हे काय आहे, कसला प्रकार आहे हा. मी
माफ करा, असं बोलणं नाही पाहिजे. आय अडोर मोहिनी आटम, दॅट्स माय लाईफ. पण त्यावेळेस मी असं ऐकलेला की आय एम स्पीकिंग इन इंग्लिश, विमेन ऑफ इझी व्हर्च्यू डान्स इट. तुम्हाला कळलं ना? अगदी अगदी, बिलकुल. असं म्हणजे अगदी अगदी चांगली भाषा मी वापरले, तर दिस इज व्हॉट पीपल युज टू से. आणि मी सांगितलं क्यू बाबा, क्यू शिकणार आहे? नाही, आप सीखो, उनको जरूर है, पैसे का जरूर है. पैसे के लिए करके क्या करना है? नहीं, लेकिन मॅडम यू विल लाईक द आर्ट. एक माणूस म्हणाला आय टेल यू यू विल लाईक द आर्ट. ठीक आहे, चला आय विल, मी त्यांना करते. एक एक दुसरी एक महिला आहे, तिला मी मदत करते. आणि बरं आहे की ती भीक मागत नाही, काय करत नाही, पण ती काहीतरी शिकवायला बघते. ऑल राईट, चला. शी टॉट मी वन आयटम. आफ्टर दॅट अ ट्रिमेंडस लव्ह अफेअर स्टार्टेड, कनक रेळे अँड मोहिनी आटम. दीज टू नेम्स गो टुगेदर नाव. येस, दॅट लव्ह अफेअर विल नेव्हर ब्रेक टिल आय डाय. असं आहे. तर ते आणि तिने मला शिकवलं, साडेतीन आयटम्स मला शिकवल्या, साडेतीन. हा, शी कुड स्पीक इंग्लिश नाही, हिंदी नाही, काय नाही, फक्त हीच भाषा, हावभावांची भाषा. तर हे पुढे काय इंडिया, इंडिया ही कॅनॉट बी. पुढे शिकव मला, मला शिकव, मला ज्ञान पाहिजे. इंडिया थोडं थोडं बोलवते, नाही इसका आगे नाही, मर गया, मर गया. हाऊ कॅन एन हार्ट डाय? नो, इट कॅनॉट डाय. आर्ट कॅनॉट डाय, आय विल डाय. आपण सगळे मरू, पण भारतीय कला जे आहे मरणार नाही. तर मी नंतर मला ते रिसर्च सगळं, देन आय स्टार्टेड गोईंग टू केरला. मी इतकी वेळा गेले मला आठवत पण नाही किती वेळा. आणि आता केरळच्या माणसांनी म्हणजे ते सांगतात की ती आमची आई. हो, मला तो प्रवास सांगा ना आपल्या रसिक प्रेक्षकांना, केरळला जाताना कसं तुम्ही पुटअप केलं होतं संगीत नाटक अकादमी? ते तर आहे, फिल्म करायचं आहे. फोर्ड फाउंडेशनची मोठी ग्रांट मला चांगली मिळाली. मी रिसर्च साठी गेले, सगळं केलं. तुम्हाला माहित नाही काय त्रास होता त्याच्यात. मला यतींचा इतका इतका सपोर्ट मिळालेला आहे. माझा मुलगा एवढूसा होता राहुल, त्याला पण मी घेऊन जायचं, त्याला कुठे कुठे सोडून जायचं. आणि तो ना सगळा माझ्या, मी आम्ही रेकॉर्ड करायची ना, तो सगळा हलवायचा, सगळं करायचा. मम्मी मी करतो, मम्मी मी करतो. आणि एकच माझा ध्येय एकच होता. आणि त्यावेळेस स्पोर्ट फाउंडेशनने ग्रँट अनाउन्स केली, मला मिळाली. तर मला विचारला, तो एक माणूस होता, इतका इतका चांगला माणूस होता, त्याने विचारला व्हॉट यू विश टू डू विथ दिस ग्रँट. सर, आय जस्ट वॉन्ट टू डू वन थिंग, मला एकच गोष्ट करायची आहे. मी असं ऐकले की तिकडे तीन बायका आहेत, लेडीज आहेत, महिला आहेत, त्यांना फक्त जुनं जे मोहिनी अटम होतं ते त्यांना माहीत आहे. त्यांच्या नंतर ते अगदी लुप्त होणार आहे, एक्सटिंक्ट. तर मला मला ते रेकॉर्ड करायचं आहे. ऑल राईट, यू हॅव माय ब्लेसिंग्स. अरे तुला काय पाहिजे? बट आय मस्ट हॅव मनी सर, अँड आय डोंट हॅव. त्यावेळेस आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळायचा नाही. इट वॉज अ क्लोज सोसायटी. तर मला ऑल राईट, यू वॉन्ट मनी, वेर विल यू परचेज युअर इक्विपमेंट फ्रॉम? सर, आय एम गोईंग फॉर अ टूर, आय एम टेकिंग माय ओन स्टुडंट्स, जपानला जाते. यू, दॅट्स व्हेरी इझी, गो टू जपान, आय ट्रान्सफर द मनी देअर. ओ, म्हणजे आपल्याकडे यायचं नाही, ते तिकडे तिकडनं. आणि तू तुझा तुझा कॅमेरा तिकडनं घे. हे असा इतका इतका कॉमिक कॅमेरा होता, पण मी तिकडे गेले. मी सांगते इतका सुंदर त्यांचा बिहेवियर. मी गेले, आम कदा कळले, येस येस मॅम, प्लीज सिट डाऊन, हॅव अ कप ऑफ टी. आणि नंतर मला हे तुझे पैसे पैसे माझ्या हातात आले. मला अजूनपणे सीन आठवतो, अँड यू हॅव ऑल अवर बेस्ट विशेस. आणि त्यानंतर मी सांगते, मला इतका सपोर्ट माझ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. मी आणली इक्विपमेंट आणली, तिकडे आपला एक मराठी माणूस होता. आता देर यू कुड नॉट ब्रिंग इट इन साईड. आय टोल्ड इट कस्टम्स, कस्टम्स मधनं. आय हे मी, दिस इज माय प्रोजेक्ट, मी मला फिल्म करायचं केलं. दिस हॅज हॅपन थ्राईस इन माय लाईफ. ते हॅव रिलीज माय इक्विपमेंट. मला आम्हाला माहिती आहे कनक रेळे कोण आहेत. ते झालं, आय फिल्म दोज लेडीज, थ्री लेडीज. वन वॉज व्हेरी ओल्ड, अशी होती ती माझ्याकडे अशी बघायची. आई गो, अशी एकदम अशी, इतका पॉवर्टी, इतका मला रडू यायचं त्यांना बघून. शी वॉज अ फायर ब्रँड. ती अशी आली आणि माझ्याकडे असं बघितलं, असं बघितलं. आणि नंतर ना माझ्या चेहऱ्यावरती असं असं हात फिरवला, ही मुलगी डान्स करणार बघा, ही मुलगी मोहिनी अट्टम करणार. अरे बापरे, मला कळलं.
आणि त्या जेव्हा डेमॉन्स्ट्रेट करायचे असे वाकलेले असताना असे उभे व्हायचे. आमचा पहिला काम आणि यतीन इज अ व्हेरी गुड कॅमेरामॅन. यतीनने हे सगळ्या फिल्म्स घेतल्या. त्याने अगदी सांगितलं या बाईला मी डान्स करून देणार नाही, आधी आपण तिला ट्रीटमेंट देऊया. वाकलेली आहे, कसे काय करणार, वी कांट इन्सल्ट हर. वी वर इन केरळा, डीप इन टू केरळा, कलामंडलम इन द गेस्ट हाऊस. आणि त्या तिकडे असायचा तर वी गेव हर, आम्ही त्यांना लोकल डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि त्यांना सगळं लिनिमेंट्स दिले, सगळं झालं. त्या बाईने काय डान्स केलं आणि काय तिचं चेहऱ्यावरती म्हणजे तेज म्हणजे कसं. आणि ती म्हणाली मी तुला सगळं देते. आणि त्यानंतर एक दुसऱ्या होत्या, दिस वॉज कुंजुकुट्टी अम्मा. बरं, दुसऱ्या होत्या शी वॉज अरे हाऊ ओल्ड आर यू, तुम्ही तुमचा वय काय आहो, एनिथिंग अबाव 80. बापरे. अच्छा, नंतर 80 वर काही अशी म्हणाली, मला काय माहित नाही प्रूफ ऑर एनिथिंग. आणि दुसरे होते हे म्हणजे हे कुंडुकुटी, मग नंतर चिनमुम्मा. चिनमुम्मा वॉज अ ग्रेट, आय मीन ऑल दिस फिल्म स्टार्स हॅव गॉन अँड लर्न फ्रॉम चिनमुम्मा. व्हेरी प्रिटी, व्हेरी प्रिटी, व्हॉट अ ब्युटी, असं डिम्पल, गोरी 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 पान. आणि त्यांच्या ना असा होता, हे जा इकडता असे दाखवायचे. आणि ह्यांचा होता जा ना, त्यांची स्टाईल ही होती, ती मी शिकले, वाय नॉट. आणि चिनमुम्मा वॉज व्हेरी क्लोज टू मी आणि आम्ही तिला पण मेडिकल एडची गरज होती, मी ते पण केलं. ते केल्यावर आणि एक होती ते कल्याणी कुटी अम्मा, शी हर हजबंड वॉज द ग्रेटेस्ट कथकली आर्टिस्ट. तर ते आणि त्या आणि व्हेरी वेल सेटल्ड, नाईस हाऊस, एव्हरीथिंग. अँड शी हर हर इंटरप्रिटेशन अँड प्रेझेंटेशन वेर डिफरंट. बरं, आणि त्या मॉडर्न होत्या. पण मी मला तीन परंपरा माहिती, शैली मिळाली, तीन परंपरा, ते परंपरा म्हणतात. बरोबर, एक दोन आणि परंपरा मिळाल्या, एक दोन अगदी ट्रेडिशनल. दिस इज थोडासा त्याचा हे केलेला, ऍडिशन केलेला. आय गॉट द फिल्म्स ऑफ दिस, माझ्याकडे हे मूवीज आहेत, कोणाकडे नाही आहे. त्यावेळेस मला कॉपरेशन कुठूनही मिळालं आहे, माझे स्वतःचे पैसे टाकले, यतीननी मला मदत केली, यतीननी हे फिल्म घेतली, सगळं करून करून आम्ही सगळं आणलं. त्यानंतर आता मी नालंदाला देऊन टाकलं, नालंदा माझी संस्था आहे, आपण येणारच होतो त्याच्याकडे, टेल यू अबाउट दॅट. आणि हे सगळं मी नालंदाला देऊन टाकलं. आता सगळी उठलेले आहेत, दॅट मस्ट बी गिव्हन टू अस, इट बिलॉंग्स टू नेशन. अरे तुम्ही कुठे होत्या त्यावेळेस, आय एम व्हेरी सॉरी. बर, मी करत होते सगळे, माझ्या पदरातून पैसे घातलेले आहेत मी त्याच्यात. आता दिस बिलॉंग्स टू नालंदा, मला तुम्हाला द्यायचं नाही आहे, नाही देणार तुम्हाला. दिस इज फॉर स्टडी, फॉर रिसर्च. ती जे परंपरा आहे एक दोन आणि तीन, त्याचा वर्ण मी मोहिनी अट्टम रिक्रिएट केलेला आहे, त्रिपेडी वेणी वळत स्वतःची. हा, आणि ते त्याच्यात आणि त्याच्यात माझ्या ज्ञान नाट्यशास्त्राचं, अगदी नाट्यशास्त्राचा खूपच मला म्हणजे मला खूप खूप मला अभिमान वाटतंय. मी इतका स्टडी केलेला आहे आणि नाट्यशास्त्राचा जे आहे त्याचा वर्ण मी सगळं अनालाइज करून रिक्रिएट केलेला आहे. सिलेबस फॉर्म केला, सिलेबस नृत्यकलेला अकॅडमिक्स मध्ये आणलं मुंबई विद्यापीठाचा, अगदी. आणि नंतर युजीसीने घेतलं सगळं, हो, ऑल द एव्हरीवेअर इट इज देअर, बट दॅट इज हायेस्ट सिलेबस. असंही करायचं तर तुम्ही करू शकता, देर इज नो प्रॉब्लेम. पण यू माझ्या मते भारतीय नृत्य इज अ बिग शास्त्र, दॅट्स वाय नाट्य शास्त्र, इट्स अ शास्त्र. हो, आणि जसं दुसरं आहे तसं ते शास्त्र आहे. आणि त्या शास्त्रातून जे उद्भव झालेला आहे, हो, तर आय एम व्हेरी डीप इन टू नाट्यशास्त्रिक ट्रेडिशन. आय मीन आय कॅन रिसाइट नाट्यशास्त्र ऍडहॉक. आणि ते नाट्यशास्त्रावरनं ते अनालाइज करून 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 आयुष्य गेलं त्याच्यात माझं. हो, पण ते मी मोहिनी अट्टम रिक्रिएट केलं. आता ती जे परंपरा आहे, आम्ही सिलेबस म्हणतो, यू अंडरस्टँड व्हॉट इज सिलेबस, ती जे परंपरा केली आता इट गोज ऑन. समटाइम्स दे कॉल इट कनक रेळे स्टाईल ऑफ मोहिनी अट्टम, सम पीपल से मुंबई स्टाईल ऑफ मोहिनी अट्टम. बरं, तुम्हाला जे सांगायचं असेल ते म्हणा, बट इट इज अलाइव एंड हॅज युअर सिग्नेचर. अँड आय हॅव गॉट सच ब्रिलियंट स्टुडंट्स हु आर डान्सिंग इट ऑल ओव्हर द वर्ल्ड. आपल्याला बोलायचं आहे नालंदा विद्यापीठाबद्दल बोलायचं आहे, पण विश्रांतीची वेळ झालीये, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया या ज्ञान गंगेमध्ये, ओथंबून भिजून जाऊया. भेटूया या अल्पशा विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये, आणि आपण गप्पा मारतो आहे
पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे यांच्याशी. मॅडम, नृत्य हा ध्यास, श्वास, अभ्यास, परंपरा आणि हा अर्घ्य तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला, पिढ्यानपिढ्याला आपण देत आहात, नालंदाबद्दल काय सांगाल? नालंदा द पॅरंट बॉडी त्याला सांगतोय, दॅट इज नालंदा डान्स रिसर्च सेंटर. हो, आणि दॅट इज द ओनली डान्स इन्स्टिट्यूट इन द कंट्री, आपल्या भारतात, विच इज रेकॉग्नाइज एज अ रिसर्च सेंटर बाय मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट्स अ सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट. वा, हो, सायरो, सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशन. नालंदा डान्स रिसर्च सेंटर स्टार्टेड नालंदा नृत्य कला महाविद्यालय, विच इज अफिलिएटेड टू द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, रेकॉग्नाइज बाय UGC एव्हरीथिंग. बरोबर. अँड तिथे आम्ही बॅचलर्स, पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अप टू PhD वी आर गिव्हिंग द डिग्री इन क्लासिकल इंडियन डान्स. दुसरं काही नाही. आय हॅव नॉट अलाउड एनिथिंग एल्स टू कम देअर. आणि दिग्गज शिकायला येतात, म्हणजे आता प्रेमानी कनक बेन म्हणतात म्हणून, पण तुमच्याकडे म्हणून येतात अशा काही विद्यार्थ्यांची नावं जी आहे, दीपक मजुमदार आहे, सुनंदा नायर आहे, आता एक दुसरी पण आहे, साजी मेनोन आहे, आणि वाटेल तेवढे आहे. म्हणजे द वर्ल्ड इज फुल ऑफ नालंदाइट्स. एक 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 दोन 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 कुठे कुठे मध्ये मी एकदा युरोपला गेलेले आणि आय वॉज जस्ट वॉकिंग देअर, ब्युटिफुल गर्ल कम्स रनिंग, मिस मिस मिस, बाबा तू कोण आहेस, मला काय माहित नाहीये, नो यू विल नेव्हर रिमेंबर मी, बट आय वॉज इन नालंदा, यु नो. अच्छा, तू काय करत होतीस? आय वॉज स्टडिंग इन द इव्हनिंग क्लास, आय कुड नॉट डू द डिग्री. तू आता इथे काय करतेस? आय एम डुईंग अ जॉब हिअर. पण सुंदर मुलगी, काय हाईट, काय बॉडी, इतकी सुंदर होती. आता मी तिला कॉम्प्लिमेंट केला की तू खूप सुंदर दिसतेस, मला तू आठवत नाहीस, यू आर लुकिंग व्हेरी प्रेटी. मिस, दॅट इज बिकॉज आय डान्स नाउ, दॅट्स व्हाय आय एम लुकिंग लाईक दिस. दॅट इज इट. मला बोलायचं ह्याच्याबद्दल, पण तुम्ही हे म्हणालात ना आय डान्स नो, मला माहितीये वयाच्या या टप्प्यावरती सुद्धा तुम्ही रोज सकाळी 45 मिनिटं, म्हणजे रहस्य काय या एजाइलिटीचं अजून ते पण? 45 मिनिटं मी योगा करते. आय डू योगा. आता माझा मी करणार नाही, पण आय व्हेरी व्हेरी इझिली टच माय फीट अँड कम गो बॅक अँड एव्हरीथिंग. आय कॅन डू एव्हरीथिंग. आय कॅन ग्रेट. आय कॅन मूव व्हेरी ब्युटिफुली लाईक दिस. दीज आर ऑल माय डान्स एक्सरसाइजेस. आय वॉन्ट लीव्ह दॅम. ग्रेट, ग्रेट. आय वॉन्ट लीव्ह दॅम, अदरवाइज आय कांट डान्स. येस. मला एक अजून आवर्जून उल्लेख करायचा आहे 26/11 नंतर, कारण एक सृजनशील मन आहे. बुद्ध एक आपण डान्स ड्रामा केलेला होता, एनलाइटन्ड वन, गौतम बुद्ध, दॅट इज माय डान्स ड्रामा. त्याच्याबद्दल थोडं, देवीबद्दल थोडं. एक एनलाइटन्ड वन, गौतम बुद्ध, काय झालं की आय वॉज, यू नो, शांतिनिकेतन अँड ऑल दॅट, आय डोंट नो, आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय बुद्धिझम. आय एम अ पक्का हिंदू, आय प्रॅक्टिस हिंदुइझम, बट आय एम व्हेरी इम्प्रेस्ड बाय बुद्धिझम. आणि त्याच्यात मला, आय डोंट नो, बट आय वर्शिप बुद्ध. शांतीचा प्रतीक आहे तो, अगदी. आणि ते शांती म्हणजे इतकी सुंदर शांती असते, आणि ते मला करायचं होतं. अँड दॅट्स वाय आय डिसाइडेड, आय टुक अप द मॅटर, आय सेड दॅट द एनलाइटन वन गौतम बुद्ध मी केलं. व्हेरी ग्रेट सक्सेस, व्हेरी ग्रेट सक्सेस. आणि त्याच्यात मला इतका रिसर्च करावा लागला, आणि शेवटी बुद्धाचं जे सर्मन आहे, ते मन कोमल है, मन चंचल है, I got it translated, this is original, into Hindi. बर बर बर. आणि ह्याचा उल्लेख करण्याचा माझा अजून एक हेतू होता की ज्या नायिका आपण सादर केल्या त्या अगदी अशा शक्ती रूपाच्या आहेत. दॅट इज अनदर ब्रांच. बुद्धिझम इज ऍब्सोल्युटली सेसेशन ऑफ ऑल युअर कॉन्फ्लिक्ट्स. अग्री. पॉइंट टेकन कम्प्लिटली. आता ते पॉइंट टेकन. बट इकडे ह्या बाजूला जे हिंदुइझम आहे ना, आय स्टडीड ऑल दिस सो डीपली. Hinduism says that's right. But you cannot remove udveg from life. You just read Bharata. The Bharata mantai tyadi ami, I used to ask everybody, I used to wonder, shantaras jar kela tar I'll leave the world and go away, what's the point in my dancing? Mi kashala nritya kashala karnar? Shantaras jar kela te kay tari tumcha ikadna alo paije. Ani nantar bhi vachla ki you shantarasala tumhi त्या पातळीवर जाणार, नंतर तुम्हाला खाली यायला लागते आणि लौकिक लेवलवरती यायचं.
आणि ती तुमची तुम्हाला जी शांती मिळाली अगदी म्हणजे परिष्कार जर तुमच्या हृदय असते निर्मळ त्या निर्मळ हृदयाने जेव्हा तुम्ही तुमच्या नृत्याला अप्रोच केला आणि अभिनयाला अप्रोच केला तेव्हा ते अभिनय बरोबर येते. अदरवाईज इट विल नॉट कम, इट विल नॉट बी देअर. अँड दिस इज अ चॅलेंज. अँड आय हॅव माय सेल्फ एक्सपिरियन्स दिस. देर इज अन आंट ऑफ माइंड, शी इज व्हेरी आध्यात्मिक. ती होती, आता तर त्या वारल्या. तर दे यु नो शी वनडे सेड कनक देन यू डान्स, व्हॉट डू यू फील. मला इतकी लाज वाटत होती की आम्ही काय सांगू, म्हणजे तुला कसं वाटते, हाऊ डू यू सी. यु नो मी डान्स नृत्य करता करताना आय एम लुकिंग माय सेल्फ ॲट माय सेल्फ. अँड ज्या वेळेस मी चांगलं केलं, ओके यू डान्स वेल, कधी कधी धट अशी डान्स करतेस का, चुकलं कसं तुझा. आय गेट अँग्री विथ माय सेल्फ. मी त्यांना सांगितलं म्हणे व्हॉट इज द साईज ऑफ दॅट बॉडी. आय जस्ट डिडंट से, बट तू सांग मला, आय सेड अबाउट दिस साईज. देन यू आर लिबरेटेड. Because you have gone to that level and you have come down to your dance. Because your dance has helped you to reach that. And really it does. Itka atun ase vaate bhi dance karte mi kuthe aaye. Paya cha itka operation chala, sagla chala. I forget everything. Stage varthi aale ki I am somewhere else. Mala maahita mi kuthe aaye, kaay, kon mala bolavte, kon kaay karte. And it's so strange. Aitam sampli na. मी अशी करते, सगळे म्हणतात की तू अशी करतेस. आय गो अवे, आय स्टार्ट टेलिंग देम ऐसा करो ऐसा करो ऐसा करो. आय कॅन ब्रेक माय सेल्फ अवे फ्रॉम दॅट. पण ते करताना मात्र त्या करताना मात्र पण ते दॅट इज बिकॉज इट इज हायएस्ट फॉर्म ऑफ योगा अँड टेलिंग. आम्ही सगळ्यांना आता सगळ्यांची माझी एका पातळीवरती भांडण चाललेलं आहे. आय एम टेलिंग दॅट डान्स इज द हायएस्ट फॉर्म ऑफ योगा. वी आर फॉर्म्युलेटिंग स्पेशल एज्युकेशनल कोर्सेस, म्हणजे अकॅडमिक कोर्सेस. बट देर आय एम सेईंग डान्स इज द हायएस्ट फॉर्म ऑफ योगा. ते सगळे माझ्याकडे असं करून बघतात. येस इट इज हायएस्ट फॉर्म ऑफ योगा. आय कॅन प्रूव्ह इट फॉर यू. व्हेरी नाईस. कुब्जा, कल्याणी, म्हणजे कुब्जा बद्दल मला. कुब्जा, कल्याणी आणि आहेत ना माझे सगळे विमेन ओरिएंटेड. हो, आणि तेच म्हणजे की यू रिलेट दोज मायथॉलॉजिकल, त्या मायथॉलॉजिकल गोष्टी. बट आय रिलेट बिकॉज आय से दॅट द वुमन इज द मोस्ट पॉवरफुल पर्सन. दॅट्स इट. हेच ऐकायचं. येस, वुमन इज द मोस्ट पॉवरफुल पर्सन टू हेल्प विथ एव्हरीबडी एल्स. व्हॉट एव्हर तुम्ही जे काय आम्हाला करा, पण आम्ही वर येऊ, तुम्ही खाली जाणार. द होल एंटायर युनिव्हर्स विल गो डाऊन वेन द वुमन गेट्स अप. आणि दिस स्ट्रेंथ I get this insight. Otherwise, how can I do हे सगळे गांधारी बिंधारी मी कशी करते आयटम्स. आणि गांधारी म्हणजे ती किती तळमळली. हो, किती तळमळली गांधारी, किती तळमळली हे सगळे, किती तळमळले. पण ते वर आले. द्रौपदी म्हणजे काय, पांचालीला काय, म्हणजे पांचाली आहे माझ्या. आणि माझ्या मी म्हणणार आहे, हे जे माझे आयडियाज होते ते आयटम्स मध्ये लिहिणारे केरळचे वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट्स कावलम नारायण पणिकर. आणि ही अँड आय टुगेदर वी जॉईन. वन साईड इज दिस, वन साईड इज दिस, अँड वी हॅव क्रिएटेड दिस ब्युटिफुल रेपर्टॉर ऑफ मोहिनी आट्टम, विच इज ऑल वुमन ओरिएंटेड. बिकॉज मोहिनी आट्टम, डोंट टेक द वर्ड मोहिनी एज चीप वल्गर. नाही, दॅट मोहिनी इज दॅट मोहिनी विच विल रिअली यु नो कास्ट अ स्पेल ऑफ ब्युटी ओव्हर. कुब्जा हा जो विषय घेतलात त्याच्याबद्दल फक्त म्हणजे कंटेम्पररी रियालिटीला जे शोकेस करायचे. ऑल दीज आयटम्स आर कंटेम्पररी इन द सेन्स आय जस्ट टेक दोज नेम्स, बट व्हॉट हॅपन टू देम आय इंटरप्रिट देम इन द टर्म्स ऑफ टुडेज. हेच मला सांगायचं होतं प्रॉब्लेम रसिक प्रेक्षकांना, हेच सांगायचं होतं की ज्ञानाची झेप जेव्हा ती बीज या मातीत रुजण्या इतपत असते त्यावेळेला ते कालातीत होतं. म्हणजे त्यावेळच्या गोष्टी आजही इतक्या भावतात कारण आजच्या प्रसंगांची किंवा आजच्या क्रायसिसची त्या रिलेटेड आहेत. की जी नवीन पिढी आहे आता आपली, जी तुमच्याकडे येतात, केवळ तुमच्याकडनं शिकण्यासाठी येतात, हा जो फॉर्मॅट आपण निर्माण केलेला आहे, खरंच तुम्ही जनक आहात मोहिनी आट्टमच्या या आज फॉर्मॅटच्या म्हणजे अध्यक्षर आहात त्यातलं. तर या नवीन पिढीला एक संदेश द्या. नवीन पिढीला संदेश हेच आहे की तुमचं राष्ट्र, तुम्ही भारतीय आहात. आय एम अ टोटल भारतीय ठाट. यू आर बॉर्न हिअर, यू मे गो अवे. तुम्ही अभ्यास कराल,
तुम्ही काहीतरी कराल, तुम्ही तुमच्या तुमच्या म्हणजे तुमचा देश आहे, तुम्ही ते सोडून पण जाणार. जिथे आहात ना तिथे तुम्ही भारतीय आहात. भारतीयत्व तत्व जे आहे ते तुम्ही विसरू नका. ती निर्मळता आहे ती विसरू नका. बस तेवढंच मला सांगायचं आहे. आणि जे नृत्य करतायत त्यांना माझा एकच संदेश आहे, बी व्हेरी ट्रू टू युअर डान्स, बिकॉज इंडियन डान्स इज द ग्रेटेस्ट धरोहर विच कॅन बी गिव्हन टू यू. वा, खरंच आम्ही आज खूप श्रीमंत झालो. इतका वेळ काढून तुम्ही आलात इथे आमच्यासाठी आणि इतक्या मनमोकळ्या काळजाला भिडणाऱ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल प्रतिभा आणि प्रतिमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. आणि एक नम्र विनंती करते, ही एक स्वाक्षरीची वही आहे जी आमच्या आठवणींची वही सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आपली स्वाक्षरी द्या आम्हाला.